18 दिवस महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींमधली एक ठरलेली बातमी किंबहुना एक ठरलेलं नाव जे आपण ऐकतोय ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. मराठा समाजाकरता आंदोलनाला बसलेले मनोज जरांगे पाटील डोळ्यांसमोर येतात ते त्यांच्या उपोषणासाठी ठाण मांडून बसलेल्या अवस्थेत. तसं त्यांचं उपोषण आता त्यांनी सोडलंय, पण गेले 17 दिवस सत्ताधारीच काय तर विरोधकांना पण आपल्या भेटीला यायला भाग पाडणाऱ्या मनोज जरांगेंना इतके दिवस अन्नाशिवाय आणि त्यातलेच काही दिवस पाण्याशिवायही राहता आलंय. खरं तर आजवर अनेक ठिकाणी अनेक मुद्द्यांवर आणि अनेक आंदोलकांकडून उपोषणं झाली आहेत, पण उपोषणं करण्याचे कित्येक रेकॉर्ड्स आजही अण्णा हजारे यांच्या नावावर आहेत. पण प्रश्न अनेकदा असा पडतो की आंदोलनाचे विषय वगैरे हा एक मुद्दा झाला, पण उपोषणं करण्याची आणि उपाशीपोटी तग धरण्याची मानवी शारीरिक क्षमता नेमकी किती आहे, पुढे काय त्रास उद्भवण्याची शक्यता असते, किंवा डॉक्टरांचा सल्ला काय, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी श्यामल भंडारे आणि तुम्ही पाहताय ABP माझाचं वेब एक्सप्लेनर. मनोज जरांगेंनी मराठा समाजासाठी आंदोलन सुरू केलं खरं, मात्र सुरुवातीच्या काळात जो लाठीचार्ज झाला त्याने अक्षरशः महाराष्ट्रात ठिकठिकाणी हिंसक प्रतिक्रिया उमटू लागल्या. आणि या सगळ्यात मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आणखीच तीव्र होऊ लागलं होतं. तब्बल 17 दिवसांनी ज्यूस पिऊन आंदोलन सोडलं खरं, मात्र या सगळ्या दिवसांमध्ये जरांगेंच्या तब्येतीनंही अनेक चढउतार पाहिलेत. या निमित्ताने माणूस नेमका उपाशी तरी किती दिवस राहू शकतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. यावर फिजिशियन काय सांगतात पाहूयात. कसं असते की माणसाला जगण्यासाठी हवा, पाणी आणि अन्न पाहिजे. तर हवा जर नसली तर माणूस 1 ते 2 मिनिटातच हे जग सोडू शकतो. पाण्यावर कमीत कमी माणूस 1-2 ते 3 आठवडे तरी जगू शकतो. त्याच्यातलेही पहिल्या आठवड्यापर्यंत त्याला काहीच, तो एकदम ठणठणीत राहील, पण दुसऱ्या आठवड्यापासून त्याला काहीतरी सिम्पटम्स दिसतील, त्याच्यामुळे त्याची प्रकृती खालावलेली असेल. आणि जसंजसं हे टाईम पिरियड वाढत जाईल की फक्त तो पाणीच घेतो आहे, फक्त अन्न वगैरे काहीच नाही घेतो आहे, तर त्याची प्रकृती आणखी खालवत जाईल आणि 2-3 आठवड्यामध्ये त्याला अन्नाची किंवा सलाईनची गरज पडेलच. आणि जर तो फक्त अन्न आणि अन्नपाण्याने फक्त जर तो पाणीच घेतो आहे तर मग त्याला जे आहे सलाईन लावणं आवश्यक आहे. सलाईन लावल्यावर त्याची काही मर्यादा नाही आहे. सलाईन आजकाल सलाईन्समध्ये पण एवढे प्रकार आहेत की आपण सलाईन दिली तर माणसाचं पूर्ण जेवण होऊ शकतं. तर सलाईन जर लावली पेशंटला तर तो किती पण दिवस जगू शकतो. आता मनोज जरांगेंनी आपलं उपोषण सोडलंय खरं, पण एकंदरीतच या सगळ्या प्रकरणावर तुमचं काय मत आहे आम्हाला नक्की सांगा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.